हे आहेत नंदुरबार मधील मराठमोळ दाम्पत्य नितीन देवरे आणि हर्षाली देवरे। हे नंदुरबार शहरातील श्राफ हायस्कूल मध्ये भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक आहेत। विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनाच्या प्रदर्शनासाठी ते नेहमी बाहेर जात असतात। 2 वर्षापूर्वी एका प्रदर्शनासाठी त्यांना परिवारासोबत जावं लागलं। त्यावेळी त्यांचं लहान बाळ त्यांच्या सोबत होतं। लहान बाळ सोबत असल्याने रेल्वे प्रवासादरम्यान बाळाला झोपवण्यासाठी आलेल्या अडचणींमुळे वैशिष्ट्यपूर्ण बेबी बर्थचं संशोधन त्यांनी सुरू केलं। त्या देवरे दाम्पत्याला यशही आलं। बेबी बर्थच्या निर्मितीनंतर भारतीय रेल्वेला देखील त्याचं सादरीकरण त्यांनी केलं। जवळपास 500 ते 1000 रुपये दरम्यान खर्च असलेल्या बेबी बर्थच्या संशोधनावर स्वतःचं नाव कोरलं जावं म्हणून नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी या संबंधीचा संशोधनासाठी पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला। देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ या नावानं नुकतंच इंडियन पेटंट जर्नलमध्ये ते प्रकाशित झालं। मी नितीन देवरे, श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक। मी व माझी पत्नी हर्षाली देवरे आम्ही दोघांनी मिळून या फोल्डेबल बेबी बर्थ नावाचे संशोधन केलेले आहे। प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आम्हाला आई व बाळ झोपलेले असताना बऱ्याचशा समस्या जाणवल्यात, म्हणून आम्ही लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेमध्ये याच्यावर थोडंसं काम सुरू केलं व लक्षात आलं की ही एकदम नाविन्यपूर्ण कल्पना आहे, म्हणून मग आम्ही त्यांचे त्याच दरम्यान पेटंट सादर केलं व नुकतंच ते इंडियन पेटंट ऑफिसच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे। रेल्वेला आमची विनंती असेल की या कंपोजिट लॉकिंग यंत्रणेसोबत जर हा फोल्डेबल बेबी बर्थ लावला तर सध्याच्या स्ट्रक्चरला कोणताही धक्का लागणार नाही व कमीत कमी खर्चामध्ये आपण हा फोल्डेबल बेबी बर्थ वापरून आई व बाळा दोघांचाही त्रास कमी करू शकतो। मी हर्षाली नितीन देवरे। आम्ही 2 वर्षापूर्वी रेल्वेने माझ्या बाळासोबत प्रवास करत असताना आम्हाला काही अडचणी आल्या, त्यामुळे आम्ही एक फोल्डेबल बेबी बर्थ तयार केला की त्या दृष्टीने शेजारी बाळ सुरक्षित झोपू शकेल आणि आईलाही काही त्रास होणार नाही। या दृष्टीने हा फोल्डेबल बेबी बर्थ अतिशय सुरक्षित आहे आणि बाळ व आई हे दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरेल आणि एका बोगीमध्ये किमान एक तरी फोल्डेबल बेबी बर्थ असावा असं आम्ही या दृष्टीने आम्ही फोल्डेबल बेबी बर्थ तयार केलेला आहे। पाहूया बेबी बर्थची वैशिष्ट्य। बेबी बर्थ 10 ते 12 किलो पर्यंत वजन पेलू शकते। यात कंपोजिट लॉकिंग यंत्रणा वापरली गेली आहे। झोपेत बाळ खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्टची सोयही करण्यात आली आहे। रेल्वे कोच मध्ये इतरांना अडथळा होणार नाही अशा प्रकारे बर्थची रचना आहे। मजबूत आणि जास्त काळ टिकणारी जोडणी आहे। हाताळताना विजेच्या वापराची गरज नाही। रेल्वेतील सध्याच्या लोअर बर्थ मध्ये आई आणि बाळ दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना रात्रभर छोट्याशा जागेत अडखळत झोपावं लागतं। बाळ मोकळ्या बाजूने झोपलेलं असेल तर खाली पडण्याची भीती असते। रेल्वेतील सध्या परिस्थितीत लोअर बर्थचा विचार करून फोल्डेबल बेबी बर्थ तयार करण्याचा प्रयत्न देवरे दाम्पत्यानं केला। जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार।